విజయపూర్ నాక పోలీస్ స్టేషన్లో ఇల్లు కొల్లగొట్టే విషయాల ప్రమాణాలు ఎక్కువయ్యాయి. అయితే నూతన పోలీస్ నిరీక్షకులు పదవారం స్వీకరించిన తర్వాత పోలీస్ మరియు ఉపాధ్యాయుల ఇల్లు కొల్లగొట్టి పెద్ద ఆహ్వానం ఇచ్చినట్టు అయ్యింది. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या खूपच तक्रारी वाढल्याने येथील पोलीस निरीक्षक कैलास काळे वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे त्यांची नियंत्रण कक्षात बदली करून वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांची नियुक्ती केली. मात्र नियुक्तीच्या दिवशीच म्हणजे शनिवारी जुळे सोलापुरात एका पोलिसाच्या घरी 2.5 लाखांची घरफोडी झाली. विशेष म्हणजे पोलिसास चाकूचा धाक दाखवून दुचाकीवरून पलायन केलं. तर त्याच दिवशी शनिवारी जुळे सोलापुरात एका शिक्षकाचं घर फोडून 3 लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केलाय. विजापूर नाका पोलीस ठाण्यात चोऱ्या आणि घरफोडीचं प्रमाण वाढलं असून वाहतूक शाखेकडून आलेले पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्यासमोर हे मोठं आव्हान राहणार आहे. यात अक्कलकोट तालुक्यातील गवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचंही घर फोडून 3 लाखांचा ऐवज लंपास केलाय. तर दुसऱ्या घटनेत ग्रामीण पोलीस दलातील पोलिसांचे दिवसाढवळ्या घरफोडी करून 2.5 लाखांचा ऐवज चोरून नेलाय. या दोन्ही दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीत 5.5 लाखांचा ऐवज चोरीला गेलाय. शहरात 12 दिवसात 12 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवलाय. शहरात चोरट्यांनी चोऱ्या आणि घरफोड्यांचं सत्र सुरूच ठेवलंय. 17 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या 12 दिवसात 12 लाखांचा ऐवज चोरीला गेलाय. यात विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोकडसह 6 लाखांचे दागिने तर जलरोड हद्दीत 5 लाखांचे सोन्याचे दागिने रोकड चोरीला गेले. शहरात सध्या चोरट्यांनी हैदोस घातला असून शहरातील फौजदार चावडी, विजापूर नाका, जोडभावी या 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी सुळसुळाट घातलाय.